बघायच्यामध्ये ब्राह्मण समाजावर नेहमी प्रश्न विचारले जाते ब्राह्मो समाजाची स्थापना बघा कधी झाली होती वीस ऑगस्ट अठराशे अठ्ठावीस आधी सुद्धा आहे इयर तुम्हाला मुखपाठ करून ठेवायचं आहे तर आता लक्षात ठेवा ब्राह्मो समाजाचा उद्देश काय होता म्हणजे ब्राह्मो समाज त्यांनी कशासाठी स्थापन केला तर बघायच्यामध्ये बघा एकेश्वरराजाचा पुरस्कार हा म्हणजेच काय होणार म्हटलं लक्षात ठेवायच्यामध्ये कोणतंही किती धर्मादी म्हटलं किती कोणत्याही धर्मामध्ये किंवा किती जातीमध्ये फक्त ईश्वर किती राहणार म्हटलं तर एकच राहणार सगळ्यांनी काय एकच देवाला मानायचं असं त्यांच्या म्हणणं होतं त्यानंतर मूर्तीपूजेला त्यांनी काय केलं होता विरोध केला देव मानायचा पण कशाला मूर्तीपूजा करायचा नाही तर लक्षात ठेवा त्यांच्या असं सुद्धा म्हणणं होतं त्यानंतर निर्गुण व निराकार ईश्वराची काय करायचे प्रार्थना करायची त्यानंतर सर्व धर्म व ग्रंथांबद्दल त्यांनी काय केलं आहे नेहमी आदर केला आणि सर्वांनासुद्धा आदर करायला सांगितला त्यानंतर त्यांचा देवावर विश्वाससुद्धा होता फक्त काय मूर्ती त्यांनी विरोध दर्शवला होता आणि देव किती सक्त त्यांनी सांगितला आहे फक्त एकेश्वरवाद त्यांनी सांगितला त्यानंतर मानवता देव कशा शोधायचा म्हटलं तर मानवामध्ये देव शोधायचा असं त्यांनी नेहमी सांगायचे लक्षात राहील मानवतेवर त्यांच्यावाली संपूर्ण श्रद्धा होती त्यानंतर वंशलिंग धर्म यांच्या इत्यादी भेदभावावर काय नष्ट करून मानवतेची काय करायची सेवा करायची असं त्यांनी सर्वांना सांगितलं आणि त्यांनीसुद्धा तेच केलं आहे इतरांत समजला हे कशाचं काय होतं म्हटलं तर उद्देश होता कशाचा ब्राह्म समाज लक्षात त्या पेपरमध्ये काही प्रश्न विचारण्याची आता सध्या पद्धत आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित तुम्हाला एक वेळेस हे समजून घ्यावंच लागणार त्यानंतर बघा आता आता उद्देश जर त्यांना फक्त आपण उद्देश ठेवतो म्हटलं चालणार का नाही ते तुम्हाला काय करावं लागणार साध्यसुद्धा करायचं आहे मग त्याच्यामुळे आपल्याला काय ब्राह्मस समाजाने कोणते कोणते कार्य केलं हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे बघा आता त्यांनी काय केलं आहे सर्वात पहिल्यांदा जुन्या काळामध्ये अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती त्याच्यावर त्यांनी काय केले नेहमी प्रहार केला आहे बघायच्यामध्ये अंधश्रद्धा म्हणजे कोणती होणार मला तर कोणत्याही देवाला नवस फेडण्यासाठी म्हणून एखाद्या म्हणजे असा प्राण्याचा बळी देणे वगैरे अशा टाईपचे प्रथासुद्धा आधीपासून चालू होत्या त्याच्यावरसुद्धा त्यांनी काय प्रहार केला त्याच्यानंतर स्त्री सन्मानासाठी त्यांनीसुद्धा काय केलं आहे प्रयत्न केला आहे स्त्रियांना आधी जास्त प्रमाणात दर्जा देण्यात येत नव्हता त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा काय स्त्रियांसाठीसुद्धा भरपूर सारे कार्य केले त्याच्यानंतर बहुपत्नीत्वाला त्यांनी काय केलं आहे विरोध केला आहे बहुपत्नीला विरोध म्हणजेच काय म्हटलं तर एखादा व्यक्ती चार पाच स्त्रियांशी काय केला जातो लग्न करायचा त्याच्यासुद्धा त्यांनी काय केलं आहे त्यांनी विरोध दर्शवला त्याच्यानंतर सतीप्रथा सतीप्रथाबद्दल मी आधीच सांगितलं आहे ही खूप मोठी वाईट प्रथा होती त्या आधीच्या काळामध्ये त्यांच्याच प्रयत्नामधून त्यांनी काय सांगितलं होतं तुम्हाला सतीप्रथे सती प्रथा विरोधी कायदा अंमल झाला होता कोणाच्या प्रयत्न म्हटलं तर राजाराम राय यांच्याच प्रयत्नातून झाला होता त्यानंतर सुद्धा होती त्याच्यावर सुद्धा त्यांनी काय विरोध दर्शवला त्यानंतर बालविवाह आता लक्षात ठेवा मुलांचं आणि मुलींचं लहान वयामध्ये ते त्यांचा काय विवाह करून दिल्या जात होता त्यानंतर त्यांच्यावरले प्रयत्नसुद्धा झाले आणि सफलसुद्धा झाले आहे त्यानंतर बघा आता याच्यामध्ये ते ते अस्पृश्यलासुद्धा त्यांनी विरोध दर्शवला होता यांसारख्या असंख्य प्रकारच्या अनिष्ट रूढी परंपरा ज्या होत्या त्यांच्याविरुद्ध त्यांनी काय केल्या होत्या चळवळी सुरू केल्या होत्या इथून समजलं हे होती ब्राह्मो समाजाची कार्य त्यानंतर बघा आता राजाराम रॉय इंग्लंडला गेल्याच्यानंतर आता तुम्हाला मी आधीच प्रश्न विचारला होता इंग्लंडला केव्हा गेले होते राजाराम रॉय हे तुम्हाला काय सांगितलं होतं कमेंट बॉक्समध्ये करायचं होतं बघा इंग्लंडला गेल्याच्या नंतर ब्राह्मो समाज हे कोणी सांभाळला म्हटलं बघा हे दोन व्यक्ती आहे रामचंद्र विद्यावागीश आणि द्वारकानाथ टागोर या दोन व्यक्तींनी काय केलं आहे ब्राह्म समाजाचं सांभाळ केला होता कधी जोपर्यंत त्यांचावाला मृत्यू होत नाही तोपर्यंत या मिळून त्यांनी काय केलं आहे सांभाळ केला होता बघा आता अठराशे तेहतीसमध्ये त्यांचा काय झाला होता मृत्यू झाला होता कोणाचा राजाराम मोहन रॉय यांचा त्यामुळे अठराशे तेहतीस ते अठराशे त्रेचाळीस या काळामध्ये ब्राह्मो समाजाचे नेतृत्व कोणी केले म्हटलं तर द्वारकानाथ टागोर आता द्वारकानाथ टागोर हे कोण होते तुम्हाला मी नंतर हळू समोर ज्यामध्ये आपण सांगणार आहोत त्यानंतर बघा आता अठराशे एकोणचाळीस या वर्षी देवेंद्रनाथ टागोर आता लक्षात घ्यावी इथं द्वारकानाथ आता इकडं पुन्हा लगेच काय झालं आहे चेंज झालं द्वारका द्वारकानाथचं काय झालं आहे इकडे देवेंद्रनाथ टागोरसुद्धा झाला आहे बघा देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी सभा स्थापन केली होती कोणत्या वर्षी म्हटलं तर पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे हा सुद्धा अठराशे एकोणचाळीस या वर्षी लक्षात राहील बघा तत्वबोधिनी या नावाने पत्रिकासुद्धा त्यांनी काय केली होती स्थापन केली होती त्याच्यामुळे ते अत्यंत लोकप्रिय झाले होते त्या काळामध्ये कोण देवेंद्रनाथ टागोरे त्यानंतर बघा त्यांनीच तत्त्वबोधीनी शाळासुद्धा त्यांनी काय केली, केली होती के सुरू के केली होती त्याच्यामुळे बघायच्यामध्ये अठराशे त्रेचाळीस लक्षात ठेवा देवेंद्रनाथ टागोर इतकी फेमस झाले होते तर त्याच्यामुळे काय केलं त्यांनी अठराशे त्रेचाळीसच्या नंतर देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्राह्मण समाजाचे काय केला सांभाळ केला कधी अठराशे त्रेचाळीसच्या नंतर मग बघायच्यामध्ये एक पुढचावला पॉईंटसुद्धा इम्पॉर्टंट आहे अठराशे अठ्ठावन्नपासून केशवचंद्र सेन यांनासुद्धा त्याच्यामध्ये ब्राह्मण समाजामध्ये महत्त्व देण्यात आलं होतं त्याच्यामुळे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये ब्राह्मण समाजाचे आचार्य यांची वली म्हणून त्यांची वेळी काय केली होती नियुक्ती केली होती कोणाची केशवचंद्र सेन यांची कधी अठराशे अठ्ठावन्न या वर्षीपासून लक्षात राहील त्यानंतर आता मग सांभाळणारे कोण म्हटलं त्याच्यामधले महत्त्वाचे व्यक्ती देवेंद्रनाथ टागोर आणि कोणते म्हटलं तर केशवचंद्र सेन हे दोन प्रमुख व्यक्ती त्याच्यामध्ये झाले आहे पण लक्षात ठेवा त्या दोघांचे पण विचार वेगवेगळे होते तर दोघांनी कार्य चांगले केलंच असेल से त्याच्यामुळे त्यांना काय म्हणजे अपवाद नाही जाय फक्त दोघांचे विचार एकमेकांसोबत काय जुळत नव्हते त्याच्यामुळे काय लक्षात ठेवा ब्राह्मो समाजामध्ये फूट पडण्याची वेळ आली आता ब्राह्मण समाज फूट पडण्याचे कारण कोणते म्हटलं तर लक्षात ठेवा याच्यामध्ये तुम्हाला बघा आता देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र यांच्यामध्ये जे मतभेद झाले होते फूट का बरोबर पडली आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय कारणेसुद्धा जाणून घ्यायचे आहेत तर बघा याच्यामध्ये देवेंद्रनाथ टागोर हे कट्टर हिंदू धर्माभिमानी होते लक्षात राहील त्यानंतर केशवचंद्र सेन हे हिंदू धर्माला सकुंचित मानत सकुंचित म्हणजे नॅरो मानत ठीक आहे सकुंचित म्हणजे काय नॅरो ठीक आहे त्यानंतर बघा आता देवेंद्रनाथांचे हिंदू संस्कृती कोणत्याच्यामध्ये हिंदू संस्कृती शब्द इथं सुटलेला आहे हिंदू संस्कृतीला त्यांनी काय केलं आहे पहिल्यांदा प्राधान्य दिलं तर केशवचंद्र सेन यांनी काय केलं धर्म सर्व धर्म ग्रंथाचे काय केले पाहिजे वाचन केले पाहिजे त्यांच्यावाले धर्मग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे असं त्यांच्या मत होतं इथपर्यंत समजलं आहे फक्त देवेंद्रनाथ टागोर हे कसे होते हिंदू संस्कृतीला पहिल्यांदा प्राधान्य द्यायचे त्यानंतर बघा आता शेवटी तर दे देवेंद्रनाथ टागोरांनी काय सांगितलं म्हणजे वेद हे अपुरुषेय आहे लक्षात ठेवायच्यामध्ये हा शब्द इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये अपुरुषेय म्हणजे काय वेद म्हणजे हे कोणी तयार केलेला नसून तो जेव्हापासून पृथ्वी अस्तित्वात आहे म्हणजे आपण म्हणू शकतो आपण मानवजाती जेव्हापासून अस्तित्वामध्ये आहे तेव्हापासूनच काय सुद्धा हे ऑलरेडी आहे त्याला कोणीही तयार केलेलं नाही ते पूर्वीपासूनच ॲटोमॅटिक तयार झालेलं आहे असं त्यांचं कोणाचं म्हणणं होतं देवेंद्रनाथांचे असं म्हणणं होतं असं म्हटल्यामुळे त्याच्यामुळे अजून केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्यामध्ये काय झालं आहे मतभेद जास्त प्रमाणात वाढले पण शेवटी त्यांच्या भांडणं व्हायच्या आधीच म्हणून त्यांनी काय केलं आहे शेवटी विचार केला आपण दोन्ही पण काय करायचं वेगळं व्हायला पाहिजे म्हणून असं त्यांनी दोघांनी काय केलं आहे विचार केला लक्षात राहील पर्यंत बघा आता देवेंद्रनाथ टागोर कोण द्वारकानाथ टागोर कोण हे तुम्हाला जे शब्द आले होते त्याच्यामध्ये द्वारकानाथ टागोर देवेंद्रनाथ टागोर आणि रवींद्रनाथ टागोर केशवचंद्र सेन त्यानंतर रामचंद्र विद्याबागेश यांच्याबद्दल आपल्याला काय करायचे थोडीफार माहिती जाणून घ्यायची आहे बघायच्यामध्ये आता बघा याच्यामध्ये रामचंद्र विद्याबागेश यांच्याबद्दल आपल्याला थोडीफार माहिती जाणून घ्यायची आहे तर रामचंद्र विद्याबागेश यांचा जो जन्मदिन आहे सतराशे शहाऐंशी या रोजी झाला होता यावर्षी झाला होता सतराशे शहाऐंशी वर्षी त्यांचावाला काय झाला होता जन्म झाला होता लक्षात ठेव इथपर्यंत त्यानंतर आता ठेवा यांच्या नाव इतकं बरं का बरं आधी गाजलं होतं तर लक्षात ठेवा जेवढे सर्व धर्माचे जे ग्रंथ पुस्तक वगैरे होते ते रामचंद्र विद्याबागेश यांनी कशामध्ये रूपांतर केले म्हटलं तर बंगाली भाषेमध्ये रूपांतर केले होते त्यामुळे त्यांच्यावाला काय जास्त प्रमाणात त्यांचं नाव गाजलेलं होतं त्यानंतर बघा याच्यामध्ये त्यांनीच अठराशे सतरा वर्षी कधी अठराशे सतरा वर्षी बंगाली भाषेची पहिली डिक्शनरी त्यांनी के स्थापन केली होती कधी अठराशे सतरा वर्षी त्यांनी काय केली होती बंगाली भाषेची पहिली डिक्शनरी स्थापन केली होती लक्षात राहील त्यानंतर बघा त्याच्यामध्ये आता देवेंद्रनाथ टागोर आता या तुम्हाला हे जर सांगायचं झालं असेल तर पहिल्यांदा कोणी येणार म्हटलं तर द्वारकानाथ टागोर हे येणार द्वारकानाथ टागोर ठीक आहे लक्षात राहील आता द्वारकानाथ टागोर म्हटलं तर था हे का राजा मोहनरायचेच मित्र होते आता यांचाच वाला जो मुलगा होता ते कोण होते म्हटलं तर देवेंद्रनाथ टागोर हे होते लक्षात राहील त्यानंतर बघा आता देवेंद्रनाथ टागोरांचाच मुलगा कोण होते म्हटलं तर मग आपल्यावाले रवींद्रनाथ टागोर लक्षात राहील आठवलं असेल तर रवींद्रनाथ टागोर म्हटलं सुद्धा तेच होते आता लक्षात ठेवा हे जे आपण टागोर टागोर म्हणतो यांचंच वाला मूळ अडनावसुद्धा कोणतं होतं म्हटलं लक्षात ठेवा ठाकूर हे त्यांचंवालं अडनाव होतं लक्षात राहील कोणाचं टागोर जे आपण म्हणतो हे जे तीन टागोर आपल्याजवळ झालेले आहे यांचा मूळ अडन काय होते म्हटलं था। तर ठाकूर होते लक्षात राहील त्यानंतर बघायच्यामध्ये ब्राह्म समाजामध्ये फूट पडले बरोबर आहे तुम्हाला सांगितलं होतं का बरं फूट पडली म्हटलं तर हे तीन तुम्हाला यांच्यातील मतभेद सांगितले त्यानंतर बघा आता ब्राह्मण समाजामध्ये काय झालं होतं मग कधीपासून अठराशे पासष्ट या वर्षी ठीक आहे अठराशे पासष्ट या वर्षी आदी ब्राह्मो समाज हा एक घटक वेगळा निघला आणि भारतीय ब्राह्मो समाज हे असे दोन घटक झाले अठराशे पासष्ट याच वर्षी लक्षात राहील हे फक्त दोन ठेवा खालचावाला लक्षात सध्या नाही ठेवलं थे तरी चालते आता बघा आदी ब्राह्मो समाज याच्यावर नेहमी प्रश्न विचारले जातील त्याच्यामुळे वाला पॉईंट तुम्ही एकदम क्लिअर करून ठेवास देवेंद्रनाथ टागोर हा यांचा होता लक्षात राहील याच्यामध्ये त्यानंतर केशवचंद्र सेन यांनी कोणती सभा सांभाळली म्हटलं तर भारतीय ब्राह्मो समाज ही सांभाळ ते काय करू लागले वाला सांभाळ करू लागले लक्षात राहील इथपर्यंत साधारण ब्राह्मो समाज याच्या समाजाची स्थापना कधी झाली म्हटलं तर अठराशे अठ्याहत्तर या वर्षी झालं होतं आता का बरं झाली तुम्हाला नंतर सांगतात काय सांगितलं त्याच्यामध्ये तीन पॉईंट तुम्हाला फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे आदी समाज कोणाचा होता देवेंद्रनाथ टागोर तर लक्षात ठेवा त्यानंतर भारतीय ब्राह्मो समाज कोणाचा होता म्हटलं तर केशवचंद्र सेन यांनी हे स्थापन केले कधी अठराशे पासष्ट या वर्षी या दोघांचं इयर सारखंच आहे फक्त त्यानंतर साधारण ब्राह्मो समाज हे कशातून फूट पडली म्हटलं तर भारतीय ब्राह्मो समाजातून याची काय झाली ती फूट झाली कधी अठराशे अठ्ठ्याहत्तर या वर्षी तर साधारण ब्राह्मो समाजामध्ये कोणते व्यक्ती होते म्हटलं तर निशुनाथ शास्त्री त्यानंतर आनंद मोहन बोस शिवचंद्र देव त्यानंतर उमेशचंद्र दत्त अशा प्रकारचे व्यक्ती होते ठीक आहे त्यानंतर बघा आता आदि ब्राह्मो समाज हे आपल्या पद्धतीने चालू होते त्यानंतर त्यांनी काय आता नवीन आधुनिक समाज सुधारले त्यांनी काय केलं होतं के भारतीय ब्राह्म समाजाचं काय कार्य सुरू होतं त्याच्याबद्दल आपल्याला थोडीफार माहिती जाणून घ्यायची आहे म्हणजेच काय केशवचंद्र सेन यांच्याबद्दल तर बघा त्याच्यामध्ये भारतीय ब्राह्म समाज म्हणजेच कोण केशवचंद्र सेन लक्षात राहील त्यानंतर ते मोठ्या प्रमाणात गाजले होते बरं गाजले होते म्हटलं त्यांनी भरपूर प्रमाणात मोठे चांगले कार्यक्रम उपक्रम राबवून लोकांना काय त्यांनी केलं होतं संघटित केलं होतं त्याच्यामुळे त्यांनी लक्षात ठेवा उत्तर भारत पंजाब मद्रास अशा अनेक राज्यांमध्ये त्यांनी काय केलं होत्या भारतीय ब्राह्मस समाजाच्या शाखा ओपन निर्मिती केली होती लक्षात राहील त्यानंतर बघा आता एक डिसेंबर अठराशे छप्पन भारतातील पहिला विधवा पुनर्विवाह स्थापन झाला होता लक्षात ठेवा हे अठराशे छप्पन हे कोणी केलं म्हटलं तर भारतीय ब्राह्म समाज की नाही फक्त ते आपला रेग्युलर ब्राह्मो समाज कारण लक्षात ठेवा अठराशे पासष्ट या वर्षी याच्या वेळी स्थापना झाली होती कशाची भारतीय ब्राह्मो समाजाची कधी झाली म्हटलं तर अठराशे पासष्ट ठीक आहे आणि आपण कोदिकबद्दल बोलता अठराशे छप्पन म्हणजे कोणाचं असेल ब्राह्मो समाजाचा वेळेस जेव्हा ते ब्राह्मो समाजामध्ये होते तेव्हा त्यांनी काय केलं भारतातील पहिला विधवा पुनर्विवाह त्यांनी घडवून आणला होता कोणी केशवचंद्र सेन यांनी ठीक आहे त्यानंतर बघा अठराशे बासष्ट या वर्षी बंगालमधील पहिला आंतरजातीय विवाहसुद्धा कोणी घडून आणलं म्हटलं तर केशवचंद्र सेन यांनीच आणलं त्याच्यामुळे ते, ते काय झालं होतं वेगवेगळ्या भागामध्ये ते प्रसिद्ध होत गेले ठीक आहे त्यानंतर बघा आता अठराशे बहात्तर त्यांच्याच केशवचंद्र सेन यांच्याच प्रयत्नामधून सिव्हिल मॅरेज ॲक्टला परमिशन मिळाली आता लक्षात ठेवा सिव्हिल मॅरेज ॲक्ट म्हणजेच काय झालं होतं म्हटलं लक्षात ठेवा मुलीचं वयवर्ष चौदा वर्षापेक्षा कमी नसावं आणि मुलाचे वयवर्ष अठरा वर्षापेक्षा कमी नसावं म्हणजे याच्यापेक्षा जास्त असेल तरी चालेल अशी तरतूद कशामध्ये करण्यात आली होती सिव्हिल मॅरेज ॲक्टमध्ये करण्यात आली होती परंतु लक्षात ठेवायच्यामध्ये केशवचंद्र सेन यांची स्वतःची मुलगी जी होती तिचं वयवर्ष होतं तेरा वर्ष आणि कुचबिहारचा जो राजा होता त्याचा जो मुलगा होता सोळा वर्षाचा होता पण ॲक्टमध्ये काय सांगितलं आहे चौदा वर्षापेक्षा वयवर्ष कमी नसावं आणि मुलाचं वय किती वर्षापेक्षा कमी नसावं अठरा वर्षापेक्षा कमी नसावं असं असतानासुद्धा त्यांनी अठराशे अठ्ठ्याहत्तर या वर्षी त्यांच्या मुलीचा वैदिक पद्धतीने लग्न लावून दिल्यामुळे त्यातील लोक काय ब्रा भारतीय ब्रह्मसमाजातील लोक काय झाले होते म्हणून नाराज झाले होते त्याचमुळे त्यांच्यामधून जे फूट झाली होती आता कशामुळे लक्षात ठेवा जर आपण एखादा व्यक्ती सांगत असेल असं बघायचं नाही तसं बघायचं नाही आणि त्याच्यात जर तसा वागत असेल तर त्याच्यामध्ये काही इज्जत राहणार का त्यांची रा लोकांमध्ये नाही राहणार त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला जे इथं सांगितलं होतं भारत साधारण ब्राह्म समाज हे कधी झालं होतं अठराशे अठ्ठ्याहत्तर वर्षी आणि त्याच वर्षी त्यांनी काय केलं होतं स्वतःच्या मुलीचा विवाहसुद्धा अठराशे अठ्याहत्तर या वर्षी लावून दिला होता त्याच्यामुळे हे लक्षात सुद्धा तुम्हाला राहू शकते कोणती कोणती समाज निर्माण झाली मग तेव्हापासून साधारण ब्राह्म समाज कशातून निघाला मग तो भारतीय ब्राह्म समाजामधून बाहेर निघाला आणि का बरं निघाला म्हणून तुम्हाला सांगितलं आता तो त्यांच्या स्वतःच्या मुलीचा विवाह त्यांनी काय केला होता बालवयामध्ये त्यांनी करून दिला म्हणून लक्षात राहील त्यानंतर बघा आता त्याच्यामुळे त्यांच्यावर इज्जत कमी झाल्यामुळे त्यांनी काय केलं होतं भारतीय ब्राह्म समाजामध्ये जास्त व्यक्ती राहिलेले नव्हते त्याच्यामुळे भारतीय ब्राह्म समाजाचे त्यांनी नाव चेंज केले काय केले त्यांनी नाव चेंज केले ते नाव काय केले म्हटलं त्यांनी नवविधान म्हणून त्यांनी समाज त्यांनी काय केला स्थापन सुरुवात केली लक्षात आले इथपर्यंत त्यानंतर बघा त्याच्यामध्ये अशाच पद्धती मग त्याच्यामध्ये फूट झाली ते सभा आपल्या नेहमी नेहमी चालू राहायचे चा। अशा पद्धतीने हे सर्वच्या सर्व समाज भारतीय ब्राह्म समाज आदी समाज त्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण समाज हे बघितले आहे तर बघा याच्यामध्ये थोडाफार एक शेवटचा घटक म्हटलं तर ब्राह्म समाजामध्ये कोणते कोणते व्यक्ती होते महान विचारवंत कोणते होते ते आपल्याला काय करायचं एक वेळ त्यांच्यावरील नावंसुद्धा बघून घ्यायचे बघा याच्यामध्ये देवेंद्रनाथ टागोर होते केशवचंद्र सेन अक्षय कुमार दत्त लक्षात ठेवा पेपरमध्ये प्रश्न काही विचारले जाते हे व्यक्ती कोणत्या समाजाचे संबंधित होते लक्षात राहील त्यामुळे हे तुम्हाला नावसुद्धा लक्षात ठेवायचे आहे बघा ईश्वर ईश्वरचंद्र विद्यासागर त्यानंतर ईश्वरचंद्र गुप्ता राजेंद्रपाल मित्र त्यानंतर राजनारायण बोस त्याच्यानंतर बिपिन चंद्रपाल नाव तर ऐकलं असेल सगळ्यांनी त्यानंतर रवींद्रनाथ टागोरसुद्धा काय भारतीय ब्राह्म समाजा सॉरी समाजाचे काय होते घटक होते लक्षात राहील त्याच्यानंतर एक सुरेंद्रनाथ बॅनर्जीसुद्धा होते बघा मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला हा आवडला असेल अशाच प्रकारच्या आणखी वेगवेगळ्या समाज सुरुवातांबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जास्तीत जास्त व्हिडिओला आपल्याला शेअर करायचं आहे आणि चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून इतर मुलांचासुद्धा फायदा होईल तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओला व्हॉट्सअपवर आणि इतर व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टेलिग्राम ग्रुपवर याला काय करायचं आहे शेअर करायचं आहे धन्यवाद